निफाड कसबे सुकणे ग्रामपालिकेची पंचवार्षिक निवडणूक 2022-27 निवडणूक प्रक्रिया 18 डिसेंबरला पार पडली. याचा निकाल जाहीर झाला असून सदस्य पदासाठी अधिकृत असलेल्या उमेदवार प्रवीण दत्ता रामराव पाटील यांच्या गळ्यात सदस्य पदाची माळ पडली आहे. निकाल जाहीर होताच एकच जल्लोष यावेळी करण्यात आला. प्रवीण दत्ता रामराव पाटील यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. सर, मी प्रवीण रामराव पाटील, मी वॉर्ड क्रमांक 1 मधून सदस्य ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उमेदवारी केली आणि त्या निवडणुकीमध्ये मला प्रचंड भरघोस मतांनी सर्व मतदारांनी कौल दिला आणि निवडून दिले. निवडणूक खेळत असताना, लढत असताना मी अनेक अशी आश्वासनं दिली, भरपूर आश्वासनं दिली. जे आश्वासनं दिली ती मी 100% पूर्ण करणारच आहे. असं नाही की आता इलेक्शन झालं आणि आता मला मतांची काही गरज राहिली नाही आणि आता मी निवडून आलो असं कुठल्याही प्रकारचं होणार नाही, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वासा टाकणार नाही. निश्चितच मी ज्या मतदारांना ज्या गोष्टी जे बोललेलो आहे त्या 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. हा शब्द आजही आहे, उद्याही आहे आणि कधीही पण राहील. तर उपस्थित ग्रामस्थांनी प्रवीण दत्तू पाटील यांचं अभिनंदन केलं. मी मनोज कोपटे, कसबे सुकेने, हे आमचे मित्र वॉर्ड क्रमांक 1 मध्ये दत्ता भाऊ पाटील हे प्रचंड मतांनी निवडून दिलं आहे जनतेने त्यांना, आणि त्यांच्या विश्वासाला ते पात्र ठरतील अशी मी अपेक्षा करतो. पर त्यांच्या कार्याविषयी बोलायची तशी काही अशी आवश्यकता नाही आहे. साधारण 2 वर्षापूर्वी जे करोनाचं संकट आपल्यावर ओढलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आमच्या गावाच्या वतीने भरपूर सेवा केली चांगली आणि चांगलं कार्य केलं. आणि याच्या पुढे पण ते जे शब्द त्यांनी दिला आहे जनतेला जो प्रचाराच्या वेळेस तेसुद्धा त्याच्यामध्ये ते पूर्ण याच्यात ते करतील त्याचा, तर अशी अपेक्षा मला आहे. आणि सर्वांच्या वतीने मी पूर्ण गावाच्या वतीने त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. रिक्षा ही निशाणी घेऊन परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या प्रवीण दत्ता रामराव पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.